आपण जी शेती घेतली तर काय काय लोकांनी अशी कमेंट केल्यात की फुकटच्या पैशानं तुम्ही शेती घेतली. मला सांगा, ज्यांनी कमेंट केल्यात त्यांना तर फुकट पैसे मिळते का? त्यांच्या जर घरात फुकट पैसे येते ते नाही येत ना, त्यांना पण मेहनत करूनच पैसे आणायला लागते ना शेवटी. काय जर तर काय मला लागले बघा. ज्यूस करायसाठी कुठं आणला? नाही, आम्ही उद्या जाणार आहे त्याची तयारी. बेस तर आनंदने चालले आता गावाला तुम्हाला बाय बाय करायला. चना जोर गरम बनार आमची पार्टी सुरू आहे. राईस येलो राईस मस्तपैकी या मम्मीने दिला आहे. आणि इकडं आनंदन्याचं बघा चकली, एक चकली पण आहे थोडी आपली. ना कशी खाणं सुरू आहे सांडू जो हावर बघा बघ भाऊ. तर या नाश्ता करायला. आम्ही सगळेजण नाश्ता करायला लावलोय. आता आमचा नाश्त्याचा टायमिंग झालाय, है ना. सोयाबीन बसला बघा कशा जोडीला. नंतर काय खाणार? बनाना. हा खा मी ज्यूस, बनाना ज्यूस. हा तुम्ही बनाना खावा, मी बनाना ज्यूस. ओके हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग. अँड कसं काय? तर माझ्या आवाजावरनं वाटत राहील थोडासा आवाज बसलाय. ते जरा फराळ जास्तच झालं. संपवायची घाई मला डबा संपला आणि गळा धरला. तर माझा आवाज जरा असा अजून जरा मोठा झालाय. क्लिअरली येत असेल ऐकू, पण अजून जरा मोठा झालाय. तर आता आम्ही शूट करणार आहे, आम्ही रेडी झालो आहे. आता अतुल आणि मम्मी जाणार होती मार्केटला, पण मम्मी कॅन्सल झाली कारण की मम्मीला आराम करायचा आहे, जरा डोकं दुखावले म्हणून. आणि आता सियाची मम्मी, सियाची मम्मी आणि अतुल दोघंजण जाणार आहेत इथं मार्केटला, सरा सामान आणायला घरचं. कारण की आज आहे सॅटरडे आणि उद्या आहे संडे, तर संडेला जाणार होतो. पण संडेचं जरा ब्लॉग आणि काय तर वेगळं स्पेशल येणार आहे तुमच्यासाठी, कारण की आम्ही कुठेतरी प्लॅनिंग केले जायचं. उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, सो बघा. तर उद्याचा ब्लॉग आम्ही त्यासाठी आजच तयार करून ठेवाले. उद्याच जायचे त्यासाठी, मग सगळं मार्केटमधून आज सामान आणून ठेवणार आहे. तर उद्या आम्ही सकाळी लवकर निघणार आहे. तर तुम्हाला ते कंटिन्यू स्टार्टपासून दिसणार आहे तुम्हाला थंडीत एकदम. तर आजचा ब्लॉग तर मिस करू नका. हा तर आजचा ब्लॉग बघताय तर उद्याचा ब्लॉग मिस करू नका. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये स्पेशल गाणे येणार. तुम्हाला माहित आहे आपण कुटुंबात चाललो तर गाण्याला घेऊन जाते, म्हणजे गाण्याला फोन लावते, गाण्याच्या रिक्षातून जातो. रिक्षातून आपल्याला आवडते प्रवास करायला सगळ्यांना. तर त्यामुळं मग आता गाण्याला सांगून ठेवलं आहे, ते त्याच्या कामावरून उद्या सुट्टी आहे त्याला संडेला. तर उद्या तो येणार आहे, तर मजा येणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे आम्ही, तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा. चला आता आम्ही शूट करतो आहे हे बघा. तर भेटू थोड्या वेळात. चला आनंदने चालले आता गावाला तुम्हाला बाय बाय करायला. आता ते दिसणार आहे डायरेक्ट 4 वर्षानं नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. तर इथं आमचं शूट आहे बाहेर. तर आम्ही आले हे बघा, बॅग घेऊन चालल्या दाखवाल्या ॲक्टिंग करायला पण. तर चला इथे एक सीन घेतो. परत चालले हे, तिला वाटलं की ड्रेस चांगला, मग परत कपडे चेंज करून गावाला चालले. आता किंवा ते माझा मेकअप चांगला झाला नाही दिसणार, मला तिकीट फुकट मिळणार नाही, कंडक्टर तिकीट मागेल. त्यामुळे ड्रेस बदलून चालले आता इम्प्रेस करायला. इम्प्रेस काय? इम्प्रेस करायला कंडक्टर मास्टरला. जा आता बसने एस टी स्टँडला जा, चालत जा. आणि वरचा आत्ता वातावरण तर नॉर्मल आहे एकदम, काय पाऊस नाही. संध्याकाळ काही सांगू शकत नाही. आणि आय होप की उद्या पाऊस पडावं नाही, जाणार आहे ना बाहेर, त्यामुळे पाऊस तर पडला नाही पाहिजे. कारण कसं आहे, पाऊस पडला की सगळ्या मजा जाईल. पण रिक्षा आहे, रिक्षातनं जर आणि आम्ही रिक्षा विथ टू व्हीलर घेणार आहे एक गाडी, मी आणि अतुलसाठी स्पेशली. आणि बाकीचे ह्यानी सगळेजण रिक्षामध्ये असं जाणार आहे. उद्या तुम्हाला बघायला मिळेलच. काय असं, तुम्ही दोघंजण वरच्या टपावर या की तुम्ही काय दोघं वरच्या टपावर बसायचं का असं म्हणाल आहे. तर रिक्षात तेवढीच जागा बसतात तिघेजण, तर तिघेजण बसू शकतात तिथं. तर मग आम्ही आता उद्या जाणार आहे, तर पाऊस पडावा ना एवढंच काही आहे. पाऊस पडला की सगळा हे होईल, पण बघू. जरी पडला तरी काय, जो होता आहे देखा जायगा. जरी पाऊस पडला तर मग त्यात एन्जॉय करा, कसं काय हे की नाही. हार मोडला आनंद हुडकायचा, ही का झालं, ती का झालं, ही कशामुळे झालं. आता तो 5 झाला नापास हे की नाही. आनंद हुडकायचा. महत्वाचं म्हणजे आपण जी शेती घेतली तर काय काय लोकांनी अशी कमेंट केल्यात की फुकटच्या पैशानं तुम्ही शेती घेतली. मला सांगा, ज्यांनी कमेंट केल्यात त्यांना तर फुकट पैसे मिळते का? त्यांच्या जर घरात फुकट पैसे येते ते नाही येत ना, त्यांना पण मेहनत करूनच पैसे आणायला लागते ना शेवटी. काही जरी केलं तरी फुकट पैसा येत नाही. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची मेहनत करायला लागते, तवाच पैसे येतो घरात. ते कुठल्या पण क्षेत्रात असू दे, ते कुठल्याही क्षेत्रात असू दे. तर त्यांनी कमेंट करताना त्यांना पण वाटत नाही की पैसे फुकट कसं काय येईल. फुकट म्हणजे कसं फुकट, काय कळलं नाही त्यांना. पण फुकट पण कधीच नसते पैसे, त्याला पण मेहनत करा. चोरी जरी करा असेल तरी चोरीला पण मेहनत घ्यायला लागते, रिस्क घ्यायला लागते. आणि कधीच कोणाच्या पैशाला असं म्हणायचं नाही की फुकट,
कमवत आहे असं कोणीच काय कमवत नसते. म्हणजे प्रत्येक जणाला आपल्या जीवाचं पाणी करावं लागतंय पैसे कमवायसाठी. तेव्हा कुठं ते सगळ्या गोष्टी अचीव होत्यात. म्हणजे चांगल्या कमेंट पण भारी आल्यात. जे जे ज्यांनी ज्यांनी चांगल्या कमेंट केल्या आम्ही इग्नोर करतोय म्हणून आज आम्ही इथपर्यंत आहे. आणि चांगल्या कमेंट करणाऱ्या लोकांचं जे सपोर्ट आहे ते मनात राहतात. ते मनात राहणार आहे आणि त्यांचे कमेंट पण मनात राहतात. खूप जणांनी चांगल्या कमेंट केल्या. आणि एक तर मी तर म्हणते तुम्ही वाईट कमेंट करायलाच पाहिजे कारण तुमच्या वाईट कमेंटमुळे आम्ही अजून पुढे जातोय. आम्हाला अजून एनर्जी येते व्हिडिओ करायला, व्लॉग बनवायला, नवीन नवीन विषय तुमच्या पुढे मांडायला. काही जणांनी एवढं भारी कमेंट केला, त्यांनी सजेशन केले. म्हणजे एका ब्लॉग मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंय तुम्ही. थँक्यू सो मच सजेशन केल्याबद्दल. ते बघितलं त्यांनी की नारळ कुठं जास्त उभा राहते, पाणी कसं बघितलं, पाणी ते ब्लॉग बघितलं आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही त्या साईडला, उसाच्या साईडला जरा बोर काढायचं बघा कारण की तिथं जरा पाणी जास्त आहे. थँक्यू सो मच आम्हाला सजेस्ट केल्याबद्दल. असंच आमच्याकडनं असंच तुम्ही पण तुमचे अनुभव शेअर करत जावा कमेंट थ्रू. आम्ही वाचतोय नक्की. तर भारी वाटलं आणि लई कमेंट आलं शेताविषयी. म्हणजे चांगलं चांगलं तुम्ही असं करा तसं करा. मी आता सगळ्यांचं घेऊ शकत नाही, एवढ्या कमेंट आल्यात सगळीकडेच. म्हणजे घरच्यांचा पण आधीपासूनच विचार होता की आपल्याला जर काय जर करायचं असेल पहिला तर ती शेती घ्यायची, आधी शेती घ्यायची. कारण आपण मराठी माणूस आहे आणि मराठी माणसाने नेहमी आपल्या जमिनीशीच जुडून राहायचं. जुडून राहिलं तर आम्ही सगळ्यात पहिला, बाकीचं काहीच न करता अजून लई गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. तर लई गोष्टी पेंडिंग आहेत पण पहिला शेती घेतली, पूर्ण करायची आहे. शेतीचं स्वप्न पूर्ण झालं. आता तुम्हाला अजून बघायला मिळणार आहे काय काय आम्ही घेणार आहे ते कंटिन्यू. तर चला बघत राहा. आता ब्लॉग आम्ही शूट करतो कंटिन्यू. वर आले आता वरचं शूट कम्प्लीट करतो आणि जातो खाली. तुमच्या मनात खूप सारे क्वेरीज आहेत, खूप सारे क्वेश्चन आहेत. ते सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटणार आहे. फक्त थोडासा धीर धरा आणि बघत राहा कंटिन्यू, बघत राहा कंटिन्यू. चला आता शूट करू. तर गाईज मला लागले बघा आणि हे व्हिडिओ दिसणार आहे कुठल्या कारणाने लागले. तर आता हे माझा लागायचा सीन होता बाकी तो आम्ही हे कम्प्लीट केलंय इकडे बघा. आणि तुम्हाला कळणार आहे थोड्या वेळात की आपल्या व्हिडिओ पडल्यानंतर कळणार आहे की का लागली. कारण तो चला आता आमचं शूटिंग पॅकअप झालेलं आहे आजचं आमचं. तर आता उद्या आणि आम्हाला बाहेर जायला त्याची तयारी करायची. आता ह्यांनी निघायला लागल्यात मार्केटला आणि आता मम्मी आहे मस्तपैकी. मम्मी मस्तपैकी ज्यूस बनवणं ज्यूस करून आणणार आहे आम्हाला. आम्ही सगळे मिळून पिणार आहे. आणि कोण आले बघा आमचं चक्कूला. चक्कूला ए चक्कूला कसा बघतोय मग आम्हाला काय लागलंय. तर आमचं हे मेकअप झालेलं आहे. आता हे रिमूव्ह करतो आम्ही. ज्यूस पेन आहे तुम्हाला दाखवतो. चला आता मी मस्त फ्रेश होऊन येतो आणि हे बघा दूध घेऊन आलंय ज्यूस करायचं. कुठं आणला हा हे तर दाखव कुठं आणला. अरे वडते दूध आणलंय आणि आता दूध आणि मिक्सर घेतला आहे. आता मम्मी बनवणार ज्यूस बनवणार तुम्हाला दाखवतो झाल्यावर. फायनली ज्यूस रेडी आहे मम्मीने बनवलाय आणि आता पितो आम्ही सगळेजण. कुठला आहे माझा हा कुठला जास्त वाले तू माझा मला बाकी काय माहित नाही. हा मला बाकी काय माहित नाही. हा पा हे जास्त आहे. चला मस्तपैकी या ज्यूस प्यायला. हे आम्ही उद्या जाणार आहे त्याची तयारी. बिस्किट 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 चिप्स चिप्स रिशप करत बसलाय. आता काय आणलं हे सगळं टोटल 1500 रुपयेच आहे वाटते काय पण 1500 रुपयेच आहे सगळं टोटल. एवढं घेऊन आलोय. अनन्याचं चालू आहे इथं चपाती बनवायचं. आता मस्तपैकी गरम गरम चपाती बनवते. तरी म्हटलं धूर काय एवढा येतोय. ते याचा धूर आहे चपातीचा. चला खायला आणले मस्तपैकी भाकरवडी खाऊया. आजचा स्पेशल आमचा काय म्हणते त्याला चना चटपटा मागवलाय. आज आम्ही स्पेशल बाहेरून नाही घरच मम्मी केल्या. हे बघा तयार करायला मम्मी सगळ्यांच्या प्लेटा. आणि इथे एकत्र उत्साह आहे खाण्यासाठी. नाही तर चना जोर गरम बनायला चटपटा. तुमच्या तोंडाला पाणी आलं असणार. या लवकर खायला सगळेजण. आम्ही पण मजा घेतो. तर या गाईज बघा की लय दिवस झाले माझी इच्छा झाली ती मला खायची. मम्मीने मी सांगितलं मम्मीने मग आज बनवलं. कारण की ते आपण ट्रेनमध्ये बघतोय ना तवले पाणी सुटते पण ट्रेनमधून खाऊ शकत नाही आपण. शेवटी मम्मीने बनवलं मस्त की यमी यमी खातो. आता कसं लागले बघतो पहिला. याची मम्मी चालू केले
खावा विहानला पाहायला म्हणतोय विहान दे विहानला दे काय तर